अमरावतीतील मेळघाटच्या जंगलात पुनर्वसित आदिवासी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला सरकारनं पुनर्वसित गावात संपूर्ण सुविधा न पुरवल्यानं संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन अधिकारी आणि पोलिसांवर तुफान दगडफेक केली पाहूया हे सविस्तर वृत्त आदिवासी गावकऱ्यांनी सरकारी गाड्यांचीही यावेळी तोडफोड केली गावकऱ्यांच्या हल्ल्यामध्ये पन्नास वन कर्मचारी आणि पंधरा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत केलपाणी धारगड घाट येथील गावकऱ्यांनी कुऱ्हाडी कोयता आणि लाल मिरची पावडर टाकून हल्ला चढवला यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून या परिसरात कलम एकशे चौरेचाळीस लावण्यात आला आहे सरकारने पुनर्वसित गावात संपूर्ण सुविधा न पुरवल्याचा आदिवासी गावकऱ्यांचा आरोप आहे चौदा जानेवारी दोन हजार पासून पुनर्वसन झाले आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित गावांची शासनाकडून उपेक्षा झाल्याचा आदिवासींचा आरोप आहे यामुळे संतप्त झालेल्या आदिवासींनी मेळघाटातील आपल्या मूळ गावाकडे कूच करायला सुरुवात केली काल दुपारी केलपाणी गुल्लरघाट आणि धारगड येथील गावकऱ्यांनी आपल्या मूळ गावांमध्ये प्रवेश केला याची माहिती मिळताच उपवन संरक्षक अकोट आणि पोलीस अधिकारी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी आणि त्या आंदोलनकर्त्यांना जंगलाबाहेर काढण्यासाठी गेले होते चर्चा शांततेत सुरू असताना काही आंदोलक हिंसक झाले आणि त्यांनी पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू केली तसेच विळा आणि कुऱ्हाडींच्या मदतीने त्यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये पन्नास वन कर्मचारी आणि पंधरा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत यापैकी तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत या हल्ल्यानंतर गावकऱ्यांनी शासनाच्या पंधरा गाड्यांची तोडफोड केली आणि जंगलाला देखील मोठ्या प्रमाणात आग लावली आहे सर माझ्या सामने से सामने से बचाव किसने तो लाठी एकदम से मार दिया मैं एकदम दिगे गिल्ल्या सर, सर सामने से कुराडी आई कुराडी बचा दिया। और मैं बेशुद्ध एकदम बेशुद हो